प्रत्येक सणाला आपण गोडधोड करतो, मग या सणाला आपण श्रीखंड बनवायचं आहे, तर त्यासाठी मी घरी घट्ट दही कसं लावायचं, त्यापासून चक्का कसा तयार करायचा आणि चक्क्यापासून आपण श्रीखंड बनवायचं आहे, तर आजची रेसिपी फ्रूट श्रीखंड कसं बनवायचं ते दाखवते. नमस्कार, मधूज किचनमध्ये आपले स्वागत. मस्त असं घट्ट कापाचं दही, त्याची आता आपण कृती पाहूया. दुधाचे दही बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे दही घेतलं आहे. हे दही म्हणजेच विरजण म्हणतात. हे गोड असावे. जे कापाचं दही तयार होतं ते गोड तयार होतं. आपण हे विरजण चांगलं फेटून घेतलं आहे. या फेटलेल्या विरजणात साधारण कोमट असलेले दूध टाका आणि व्यवस्थित पुन्हा फेटून घ्या. यानंतर ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्यात हे विरजण ओतून सर्व भांड्याला आतून सारखे लावून घ्यायचे आणि त्यामध्ये सर्व दूध ओतून हलक्या हाताने चमचा फिरवून दही 8 ते 9 तास झाकून ठेवा. 9 तास आणि बघा कसं घट्ट दही झालं आहे. मी तुम्हाला दही काढून दाखवते. हे बघा कसं कापासारखं असं छानपैकी कापाचं दही तयार होतं. हे आंबट होऊ नये म्हणून तुम्ही 2 तास फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे आणखीन त्याचं छानपैकी घट्टपणा येणार. आणि दही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आंबट होत नाही. मस्त असं कापाचं गोड दही खायलासुद्धा खूप छान लागतं. आता या गोड दह्यापासून आपण श्रीखंडासाठी चक्का बनवूया. तर इथे चक्का बनवण्यासाठी एक पसरड भांडं घ्या, त्यावर चाळण ठेवा, त्यावर एक सफेद कपडा ठेवा आणि त्या कपड्यावर सर्व दही काढून घ्या. दही सर्व काढून झाल्यावर कपडा असा गोळा करा आणि असं थोडंसं लाईटली दाबून सर्व पाणी काढून घ्या आणि पीळ देऊन गाठ मारून जाळीवरच पुरचुंडी ठेवून द्या. पारंपरिक पद्धतीत चक्का बनवण्यासाठी ही पुरचुंडी अशी लटकवून ठेवली जाते. आता यावर झाकण ठेवून देऊया आणि 8-9 तासांनी आपण बघूया. 9 तासांनी पाहिल्यावर दह्यातील हे सर्व पाणी निथळून गेलं आहे. निथळलेलं हे भांड्यातील पाणी पौष्टिक आहे, त्यामुळे फेकून देऊ नका. त्यात मीठ, चाट मसाला, मिरची, आलं, कोथिंबीर वगैरे टाकून तुम्ही हे पाणी पिऊ शकता. आता आपण पुरचुंडीची गाठ सोडून बघूया. दह्यातील पाणी जाऊन आता चक्का तयार झाला आहे. हा असा एवढा घट्ट चक्का मस्तपैकी सॉफ्ट आहे. तर आपण तो मोजून बघूया. 1 वाटी झाला आहे. तर यापासून आता आपण श्रीखंड बनवूया. श्रीखंड करण्यासाठी हा चक्का चांगला 5 ते 6 मिनटं फेटून घेऊया. नंतर 1 वाटी पिठीसाखर टाका आणि पुन्हा व्यवस्थित फेटून घेऊया. हे असं स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. चक्का चाळणीवर न गाळता, ग्राइंड न करता किती छान स्मूथ बॅटर तयार झालं आहे बघा. त्यामध्ये 1/2 चमचा वेलची जायफळीची पावडर टाका. वेलची जायफळीच्या पावडरमुळे श्रीखंडाचा स्वाद वाढतो. आता मी इथे फ्रूट श्रीखंड करते म्हणून मी फळं घेतली आहेत. आता आपण यामध्ये डाळिंब, सफरचंद, काळी आणि हिरवी द्राक्ष आणि चिकू ह्याचे छोटे छोटे तुकडे करून मी यामध्ये घालते. या श्रीखंडामध्ये फ्रूट श्रीखंड आहे, त्यामुळे ह्या फळांचा वापर केला आहे. आता स्पॅच्युलाने सर्व फळं व्यवस्थित मिक्स करून घ्या, कट अँड फोल्ड पद्धतीने. जर तुम्हाला दही चक्का बनवणं वेळ नसेल तर दूध डेअरीतून चक्का आणून तुम्ही अशा पद्धतीने श्रीखंड बनवू शकता. त्यात तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट्स टाका. ड्रायफ्रूट्स, इलायची, जायफळची पावडर आणि हे सारे फळं. इतकं श्रीखंड मस्त होतं, खूप छान होतं. यामध्ये तुमच्याकडे जर केशर असेल तर केशर दुधामध्ये भिजून ते टाका, त्यामुळे श्रीखंडाला कलर आणि केशरचा स्वाद येतो. आपलं जबरदस्त असं फ्रूट श्रीखंड तयार झालं. तुम्हीही करून बघा. दही, चक्का आणि श्रीखंड या 3 रेसिपी मिळून श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा.
आपली ही फ्रूट श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. गुढीपाडव्यासाठी फ्रूट श्रीखंडाची ही स्पेशल रेसिपी आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. छान छान रेसिपींसाठी मधुस किचन चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद.